वळूयात पुढील बातमीकडे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे आता ऍक्टिव्ह मोडवर दिसतात. श्रीकांत शिंदे यांचा मुंबईत जनसंवाद दौरा सुरू आहे. विधानसभा निहाय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत ते आढावा बैठक घेत आहेत. भायखळा, शिवडी, वरळी, भांडूप, विक्रोळीत त्यांचा संवाद दौरा आहे. तर दुपारी 3 वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळीत श्रीकांत शिंदे आढावा बैठक देखील घेणार आहेत. सभा म्हणजे आता महायुतीचा आणखी जागा वाटपाचं काय निश्चित फॉर्म्युला ठरलेला आहे आणि आपला जे संवाद साधतात आपण तर या निमित्तानं शिवडी असेल, भायखळा असेल, या ठिकाणी आपण दावा करणार आहे. बघा, महायुतीच्या जागा, महायुतीमध्ये शिवसेना किती, भारतीय जनता पार्टी किती, NCP किती लढणार हे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्ही जे आहे खाली कशाप्रकारे बांधणी, कशाप्रकारची तयारी सुरू आहे याच्यासाठी जे आहे हा संवाद यात्रेचा कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. कुठल्या जागेवरती दावा करायचा नाही करायचा मला वाटतं हे वरिष्ठ सगळे नेते जे आहेत ते बसून ठरवतील. सर, वरळी विधानसभेमध्ये आता सध्या आदित्य ठाकरे हे तिथले आमदार आहेत आणि आपण आता यानंतरचा दौरा जो असणार आहे तो वरळी विधानसभेमध्ये आहे, तर एकंदरीत तिथली रचना कशी असणार? सगळीकडेच तयारी जी आहे ती जोरदार सुरू आहे. सगळीकडे बांधणी असेल, कार्यक्रम असतील, त्याचबरोबर जनकल्याणकारी योजना असतील, या सगळ्या योजना कशाप्रकारे तळागाळापर्यंत पोचत आहेत याच्यावरती देखील भर असणार आहे. युवासेनेची बांधणी बरोबर आहे का, महिला आघाडी आहे का, सोशल मीडिया आहे का, या सगळ्यांचा आढावा जो आहे तो घेतला जातो आणि सगळीकडे तयारी जी आहे ती जोरात चांगली तयारी सुरू आहे. एकीकडे सर्व जी तयारी जी आहे ही आम्ही चाचपणी करत आहोत आणि प्रत्येक विधानसभेमध्ये की कार्यकर्त्यांपर्यंत योजना पोहोचणार आहेत का आणि नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे याची सर्व चाचपणी या जनसंवाद यात्रेतून करत आहोत असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.